न्यूज लाइन अचूक वेधक। कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 चा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। या क्रीडा महोत्सवाच्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक संदीप पवार, योग शिक्षक महालिंग मुंडेकर, प्रशासनाधिकारी नितीन जगताप, कराड अर्बन बँकेचे कुलकर्णी, द न्यूज लाइनचे समूह संपादक प्रमोद तोडकर, मुख्याध्यापक अरविंद पाटील, क्रीडा प्रमुख नितीन कापरे यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम पाहुण्यांचे लेझिम पथकाकडून दिमाखदार स्वागत करण्यात आले, त्यानंतर क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। क्रीडा ज्योत पेटवून पटांगणातून ती ज्योत फिरवण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना केल्या। पाहुण्याचे स्वागत करण्यात आले, तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी लेझिम पथकाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे व देशभक्तीपर गीतावर नृत्य केले। त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून खेळाडू शपथ घेऊन झाल्यानंतर मान्यवरांनी क्रीडा मैदानाचे पूजन करून खेळास प्रारंभ करण्यात आला। यावेळी शिक्षक संजय टाळकुटे, दिगंबर शेटे, शिक्षिका अमिता खंदारे, अनिता गुजे, नाजनीन पठाण, लक्ष्मी पवार, नीलिमा पाटील, लतादेवी कारंडे व विद्यार्थ्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मुंडेकर मॅडम यांनी केले। द न्यूजलाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे, कराड। कराड नगर परिषद कराड शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 9 मध्ये आज क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनामध्ये आज मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत अरविंद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी गेली 2-3 वर्ष क्रीडा महोत्सव बंद होता आपल्या कोरोनामुळं, पण आज या निमित्तानं आपण पुन्हा तो सुरू केलेला आहे। या स्पर्धेमुळं विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या कलागुणांना वाव मिळतो। आदरणीय या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जन्मभूमीमध्ये खाशाबा जाधव सारखे आपले ऑलिम्पिक वीर तयार होतात, अशा स्पर्धा घेतल्यामुळं आपल्याला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो।
सांघिक खेळ असतील किंवा वैयक्तिक खेळ असतील, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने चांगले अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवलेले आहेत आणि क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना क्रीडा विभागामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली संधी उपलब्ध होणार आहे. उदाहरणार्थ आपल्या कराड नगरीचे खशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक पद मिळवलं, त्याच पद्धतीनं त्यांचा आदर्श गुण विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक खेळामध्ये लांब उड्या असेल, उंच उड्या असेल, गोळाफेक असेल किंवा भालाफेक असेल, बुद्धिबळ असेल, त्यानंतर सांघिक खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या खो खो, कबड्डी, क्रिकेट असेल, या सर्व खेळांचं मार्गदर्शन आणि या स्पर्धा या निमित्तानं शाळेत आयोजित केलेल्या आहेत. त्या स्पर्धेसाठी कराड नगर परिषदेच्या वतीनं प्रशासन अधिकारी नितीन जगताप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आमच्या ISO मानांकन कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे आणि या क्रीडा महोत्सवामध्ये कराड नगरपर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आणि आमचे प्रेरणास्थान माननीय जगताप साहेब, त्याचप्रमाणे कराड शहरातील प्रसिद्ध उद्योजक माननीय संदीप पवार साहेब आणि राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त योग शिक्षक माननीय श्री माली मुंडेकसर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक धन्यवाद लाईनचे संपादक माननीय प्रमोद तोडकरांना, त्याचप्रमाणे सर्व पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी या क्रीडा महोत्सवानिमित्ताने उपस्थित आहेत आणि विद्यार्थ्यांना आपण गुणवत्तेमध्ये अग्रेसर करतोच, परंतु त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्या सुप्त गुण आहेत त्याचप्रमाणे जी क्रियाकौशल्य आहेत त्यांचा विकास व्हावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय साहेबांच्या प्रेरणेनं या ठिकाणी वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थी खो खो, कबड्डी, रिले तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे आणि यामध्ये क्रीडा प्रमुख कापरे सर, माननीय सर अर्चना मुंडेकर मॅडम, निलिमा पाटील आणि सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. मी या सर्व विद्यार्थ्यांना या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. द न्यूज लाईन अचूक वेधक.